नमस्कार मित्रांनो, आज आपण निष्काम कर्म या एका शब्दावर बोलणार आहोत। पहिले आपण कर्म, अकर्म, विकर्म आणि निष्काम कर्म आणि सकाम कर्म, त्यापैकी कर्म, अकर्म, विकर्म आणि निष्काम कर्म, आज आपण निष्काम कर्मावर बोलणार आहोत आणि नंतर सकाम कर्मावर बोलणार आहोत। आता हे निष्काम कर्म काय? निष्काम कर्म हे आहे याच्यामध्ये कर्ता असतो आणि कर्म हे करावं लागतं, याच्यामध्ये कर्ताही असतो आणि कर्मही करावं लागतं, परंतु फळाची अपेक्षा करायची नाही, याला म्हणायचं निष्काम कर्म। ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा केली जात नाही त्या कर्माला निष्काम कर्म म्हणतात, म्हणजे त्यांनी ते करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही। आता बरं, कष्ट केलं, त्याच्यामध्ये काम केलं, करताही असेल, कामही केलं, तर त्याचा रिझल्ट येतो। फक्त फळाची अपेक्षा नको असं म्हटलं की आपल्याला त्रास होतो, आणि मग काय होतं? फळाची अपेक्षा नाही करायची, मग कर्म कशाला करायचं? तर तसं नाही, काही निष्काम कर्म आहेत ते करावेच लागतात। तर ते असं आहे की ज्या काही कर्म असे होतात, जसं बघा एखादं उदाहरण घेऊ, पृथ्वी। आता पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते म्हणून आणि दिवस आणि रात्र होतं। बरं, पृथ्वी निष्काम कर्म करते, पृथ्वीने इतक्या चक्रा मारल्या पण कधीही आपल्याकडून काहीच भाडं घेतलेलं नाही, कसला टॅक्स वसूल केलेला नाही, काही नाही, ती फिरत राहते आणि आपलं दिवस रात्र होत राहते, आपला दिनक्रम चालू असतो। पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, खूप सारा तिने आजपर्यंत कितीतरी फेऱ्या मारल्यात, पण तिने आपल्याकडून काहीही अपेक्षा केलेली नाही, म्हणून त्या कर्माला निष्काम कर्म म्हणायचं। ज्याच्या फलद्रूप काम केल्यानंतरही आपल्याला कोणाकडून काही घ्यायचं नाही अशा कर्मांना निष्काम कर्म म्हणायचं। आता दुसरं उदाहरण बघा, सूर्य किती दिवसापासून तो प्रकाश देतोय, ऊन देतोय, गर्मी देतोय, आपल्याकडं जे प्रकाशामध्ये काय जे सूर्यप्रकाशामध्ये वृक्ष, माणसं, हे सगळ्यांना सूर्यप्रकाशाची गरज नाही, आतापर्यंत सगळं काही खतम झालं असतं। पण एवढ्या दिवस प्रकाश देऊनसुद्धा त्यांनी कधीही कोणाकडे काही मागणी केलेली नाही, निष्काम कर्म। तो आपला उगवतोय, मावळतोय, कोणाकडून काही घेणं देणं नाही, काही नाही, कोणाचं काय चाललं याचंही नाही, आपलं कर्म करत राहायचं हा त्याचा स्वभाव, किंवा निष्काम कर्मच त्याला करायचं आहे, म्हणून तो कधीही काही मागत नाही, कधीही अपेक्षा ठेवत नाही आणि तो त्याचा कार्यक्रम चालूच ठेवतो, कधीही त्याच्यामध्ये खंड पडत नाही। आता हे बघा तुम्ही, चंद्रही तसंच करतो, शीतल प्रकाश देतो आपल्याला अंधारातही शीतल प्रकाश देतो आणि तो त्याचं काम चालू ठेवतो, कधीही त्यांनीही तक्रार केलेली नाही की असं झालं पाहिजे, याच्या बदल्यात हे भेटलं पाहिजे, हे का नाही, फळ नाही तर मग आपण फिरायचं कशाला, शीतल प्रकाश द्यायचा कशाला, असं कधीही त्यांनी तक्रार केलेलं नाही। ना पृथ्वीने तक्रार केली, ना सूर्याने तक्रार केली, ना चंद्राने तक्रार केली, काहीही तक्रार कोणी केलेली नाही। आता बघा, आपल्यातसुद्धा आपण एखाद्या जंगलातून जातोय, एक छोटीशी पायवाट आहे, पायवाटेमध्ये काटे पडलेले आहेत, दोन चार काटे पडले, काटे उचलून आपल्यासारख्या माणसाने किंवा एक स्वाय झेडणे कोणीही ते काटे उचलून बाजूला टाकले। सज्जन माणूस असा करतो, दुर्जन नाहीत करीत, ते अशी वाकडी वाट करून निघून जातात, कोणाला मोडून येतं काय हो, पण सज्जन माणसं अशी करतात। पण निष्काम कर्म आहे बघा ते, जिथे कोणी आपल्याला पाहत नाही आहे, जे काटे उचलून बाजूला जर रस्त्याच्या बाजूला केले तर आपल्याला काहीही त्याचा फायदा होणार नाही, काही पैसे मिळणार नाहीत, कुणाची शाबासकी मिळणार नाही, कोणी फोटो काढणार नाही, तो फोटो कोणी अपलोड करणार नाही, काहीही मिळणार नाही। पण जंगलात असताना सुद्धा सज्जन माणूस ते काटे रस्त्यावर पडलेले काटे उचलून रस्त्याच्या बाजूला टाकून देतो किंवा एखाद्या अडचणीच्या जागी टाकून देतो आणि कोणालाही काटात तो हरतू नाही अशी दुसऱ्यांसाठी सोय करून ठेवतो, याला बी म्हणायचं निष्काम कर्म। आता नंतर बघा, दगड, काही रस्त्यात दगड पडलेत, कोणाला ठेचा लागतात, कोणी लागतात, पण ते दगड एखाद्याने उचलून बाजूला ठेवला, रस्त्यात पडलेला दगड, तेही निष्काम कर्म आहे। त्याच्यातही असं काही नाही की कोणी मला शाबासकी द्यावी, याच्यातून मला 10 रुपये मिळवावेत, असं काही नाही, हे सगळे निष्काम कर्म आहेत।
आपल्याकडे बघा तुम्ही, बिहारमध्ये एक मांझी होते, जितनराम मांझी, तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक रस्ता केला डोंगरात, आणि कितीतरी वर्ष रस्ता चालू होता तो त्याचा, एकटाच माणूस पहाड तोडत होता, एकदम निष्काम कर्म, त्यालाही निष्काम कर्म म्हणायचं, ज्यांनी त्यांनी फळाची अपेक्षा ही केली नाही, नंतर सरकारने त्यांना सन्मानित केलं, परंतु तो जेव्हा फोडत होता, जेव्हा तो रस्ता तयार करत होता, एकटाच माणूस वर्षानुवर्ष स्वतःच्या भाकरी खाऊन, तरीही त्यांनी कसलीही फळाची अपेक्षा केली नाही, ते सुद्धा आहे निष्काम कर्म। आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बाबा आमटे तिकडे जाऊन बसले जंगलात आणि रोग्यांची सेवा करतायत, त्यांना इथं काही नाही, घेतल्यानंतर सरकारने काय त्यांना पुरस्कृत केलं असेल, काय केलं असेल, पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली ती, जे खूप सारं मोठं कार्य केलं, काही फळाची अपेक्षा नाही, काय भेटणार होतं त्याच्यातून, जंगलात जाऊन लोकांची सेवा करून काही नाही, पण निष्काम कर्म, निष्काम कर्म सुद्धा गरजेचं असतं, म्हणून त्यांनी ते केलं, स्वतःचं सॅटिस्फॅक्शन असेल, स्वतःचं काय समाधान, स्वतःच्या समाधानासाठी केलं असेल। आता तुम्ही बघा वृक्षात पण बघा, फुलं, फुलं काय करतात, सुगंध वाटत राहतात, फुलांनी कधीही अपेक्षा केली नाही, याच्या बदल्यात मला हे भेटावं, त्याच्या बदल्यात मला त्याचं ते भेटावं, कुणी माझा फोटो घ्यावा, फोटो घ्यावा, कुणी मला काहीतरी कुठं बक्षीस द्यावं, अजिबात नाही, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत ते त्यांचं निष्काम कर्म करत राहिले वृक्षात सुद्धा। आता दुसरं बघा उदाहरण फळांचं, वृक्षाला फळं येतात, व त्यांनी त्यांनी कधी काही अपेक्षा केली नाही, त्यांनीही कधीही काही अपेक्षा केली नाही, अपेक्षा केली नाही, सतत कंटिन्युअसली जसा पृथ्वी फिरते, जसे जसा चंद्र शीतल प्रकाश देतो, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, त्याप्रमाणेच हे फुलं झाले, फळं झाले, निष्काम कर्म करतायत, कितीतरी पिढ्यापासून कितीतरी पिढ्यापर्यंत, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत हे सेवा देत चाललेत, कधीही त्यांनी काहीही त्याच्या बदल्यात मागितलेलं नाही, म्हणून या हे ज्याच्या बदल्यात कुणी काही मागितलं नाही ते आहेत निष्काम कर्म। आता बघा तुम्ही साधा एखादं काय करता, पक्ष्यांना पाणी ठेवता एखाद्या टोकरीमध्ये, एखाद्या वाटीमध्ये, एखाद्या तांब्यामध्ये, एखाद्या कशामध्ये ठेवत असता पॉटमध्ये, आता तर पक्षी काही देणार, त्याच्या रिटर्नमध्ये आपल्याला काय देणार नाहीत ना, काही देणार नाहीत, पण तरीही आपल्याला निष्काम कर्म करावंसं वाटतं, म्हणून आपण पक्ष्यांना पाणी ठेवतो, बाबा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून। आता कधी कधी तर रस्त्याला पाणपोई लावलेली असते, कोणी येतं पाणी पिऊन जातं, लोकांनी सोय करून ठेवलेली असते, असे काही हे निष्काम कर्माचे उदाहरण आहेत, ज्याच्या बदल्यात काम तर होतं, काटा बाजूला टाकला काम होतं, पाणी पाजलं काम होतं, सूर्याने उगवला प्रकाश मिळतो, पृथ्वी फिरली दिवस रात्र होतो, करता असतो, कर्म करावंच लागतं, आणि त्याच्या बदल्यात रिझल्ट पण येतो, त्याच्या बदल्यात रिझल्ट पण येतो, बेनिफिट पण भेटतात, कुठलंही असं कर्म नाही की ज्याच्यातून बेनिफिट भेटत नाही। आता ते पर्सनल बेनिफिट, स्व आणि सर्व, स्वतःसाठी बेनिफिट आणि सर्वांसाठी बेनिफिट, असा प्रश्न येतो, मग ह्या बदल्यात ह्या निष्काम कर्मातून स्वसाठी नाही, स्वतःसाठी रिझल्ट येत नाही, किंवा स्वतःसाठी काही भेटत नाही, स्वतःसाठी फळ भेटत नाही, पण सर्वांसाठी मात्र फळ भेटलेलं असतं। ओम तत्सत्।